धनगर समाज आणि बहुजन समाजाच्या वतीने जेजुरी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला भारिपचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर आले होते. जेजुरीमध्ये या महामेळाव्याला राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते आले होते. यावेळी बोलताना डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी मनुवादी विचारसरणीवर परखड टीका केली. ही विचारसरणी बहुजनांचा विचार करू शकत नाही. दुष्काळात बहुजन होरपळतोय पण त्यांना दुष्काळ जाहीर करायचा नाही. तर सनातनवाद्यांवरही टीका करताना स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी विचारवंतांच्या हत्या केल्या जातात. यातून जाती जातींमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न आहे. वंचित समाजाने वेळीच सावध झाले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी जेजुरीत एकाच व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. आम्ही एकमेकांच्या विरोधात लढणार नाही, तर आम्ही एकत्र बसून आमच्या प्रश्नावरचा तोडगा आम्ही काढणार आहोत. आणि आमचा तोडगा काढायचा असेल तर या महाराष्ट्राची आणि या देशाची सत्ता ही पहिल्यांदा आमच्या हातामध्ये काढली. कारण तोडगा जरी निघाला तरी अंमलबजावणी करणार कोण? तोडगा जरी निघाला तरी अंमलबजावणी करणार कोण? अंमलबजावणी करायची असेल तर सत्ता ही पहिल्यांदा आपल्या हातामध्ये पाहिजे आणि ती सत्ता घेण्याची चळवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. बारामतीमधलं असलेलं नेतृत्व विजय मोरे यांनी सांभाळलेलं आहे. महाराष्ट्रातलं असलेलं नेतृत्व हे असलेलं लक्ष्मण माने यांनी असलेलं सांभाळलेलं आहे. आणि त्यांना असलेलं साथ व्यासपीठावरती बसलेले सर्वजण आणि नवनाथ पडळकर हे देत आहेत अशी असणारी परिस्थिती. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे पुरंदर.